महायुतीमध्ये नऊ आकड्याची नवलाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जे जागावाटप होणार आहे ते जागावाटप नऊ आकड्यांचं सूत्र असणार आहे. भाजपनं जी उमेदवारी यादी जाहीर केली आहे ती यादी ही 99 उमेदवारांची आहे. शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादीला ज्या जागा देऊ करण्यात आलेल्या आहेत त्यांचीही गोळाबेरीज नऊ येत असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीला नऊ या आकड्यानं भुरळ घातली की काय अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. बघूया. महायुतीत नऊ आकड्याची नवलाई. जागा वाटपात नऊ आकड्याची जादू. महायुतीत मित्रपक्षांचा नऊ लकी नंबर. महायुतीच्या जागा वाटपाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. जागा वाटप करताना महायुतीचे नेते शुभ आकड्यांना महत्व देत असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीनं त्यांचा शुभ आकडा नऊ मानल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. महायुती जागा वाटप करताना भाजप स्वतः आणि मित्रपक्षांच्या जागांची गोळाबेरीज नऊ येईल याची खबरदारी घेतलेली दिसते. सूत्रांच्या माहितीनुसार जागा वाटपात भाजप 162 जागा स्वतःकडे घेणार आहे. 1+6+2=9 मुलांक येतोय. शिवसेना 72 जागा लढवणार आहे. 7+2=9 मुलांक येणार आहे. राष्ट्रवादी 54 जागा लढवणार आहे अशी माहिती आहे. 5+4=9 गोळाबेरीज होती आहे. सर्वाधिक जागा भाजपनं स्वतःकडे ठेवून शिवसेनेला 72 आणि राष्ट्रवादीला 54 जागा देऊ केल्याची माहिती समोर येते. हा जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना मान्य होणारा नाहीये. पण जागा वाढवून शुभांक आणि मुलांक नऊ येईल अशा बेतानं जागा पदरात पाडून घेतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सीमा आढे, Z24 तास, मुंबई.